वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जाणारा मसाले भात घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. आजही जेव्हा गावाकडचे लग्न होतात त्यावेळेलाही सेम याच प्रकारचा भात बनवला जातो आणि हा खूप टेस्टी लागतो. खूप खमंग असा भात हा खायला लागतो. माझ्या घरातील मुलांना तर हा भात खूप म्हणजे खूपच आवडतो. लग्नामधील या भाताला एक वेगळीच अशी टेस्ट असते जी रोजच्या जेवणामधील आपल्या भाताला किंवा आपल्या खिचडीला येत नाही. आजही जर आपण आपल्या आईला किंवा आपल्या सासूबाईंना जर भात बनवायला लावला तर नक्कीच तो आपल्या भातापेक्षा खूपच टेस्टी बनतो. ते नेमकं काय वापरतात ते हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्यांचे गायडन्स घेऊनच मी आजचा हा भाताचा प्रकार बनवलेला आहे जो खूप 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 टेस्टी झालेला आहे. साहित्यही जे घरामध्ये उपलब्ध आहे तेच वापरले आहे, वेगळे असे काही वापरले नाही. अगदी कमी साहित्यामध्ये खमंग असा हा मसाले भात बनवून तयार आहे. संध्याकाळच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणालाही आपण हा भात बनवून तयार करून खाऊ शकतो. अगदी संध्याकाळी काहीही जरी नाही बनवले, नुसता हा मसाले भात बनवला तरीही पुरेसे होऊन जाते. किंवा दुपारी जेव्हा मुलांना 3-4 दरम्यान छोटीशी भूक लागते तेव्हाही मुले आरामात हा भात अगदी पोटभर मस्तपैकी खातात. चला तर मग रेसिपी तर डिटेलमध्ये पाहूयात. या ठिकाणी मी 1 वाटी वाटाणा दुपारीच भिजवून घेतलेला आहे. हिरवा वाटाणा घेतला आहे, तो वाटाणा छानपैकी 2 तास भिजवलेला आहे. पांढरा वाल घेतलेला आहे, हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर स्किप केला तरी चालेल. 1 मिडियम साईजचा बटाटा कट करून घेतलेला आहे आणि मूठभर वाल भिजून घेतलेला आहे. हा वाल सुकलेला आहे, तो मी भिजून घेतला आहे. आणि या ठिकाणी मी 2 छोटे ग्लास एवढे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपण 2 पाण्याने धुवून स्वच्छ करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आता थोडासा मसाला काढून घेतला आहे. खोबरं, खसखस, बडीशेप आणि लसूण एवढे आपण आता मिक्सर खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी बडीशेप आणि खसखस कुटून घेत आहे, त्यानंतर मी आता खोबरे कुटून घेत आहे. या मसाले भाताला सर्वात जास्त टेस्ट याच 2 ते 3 जे मसाले आपण बनवत आहोत, खोबरे, खसखस, बडीशेप आणि लसूण, याने सर्वात जास्त टेस्ट येते. हे सर्व मिश्रण आपण कुटून घेतले आहे. गॅसवरती कुकरमध्ये मी 2 चमचे तेल ॲड करून त्यात 3 ते 4 तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि 3 ते 4 मिरे ॲड केलेले आहेत. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे. हिरवीगार आणि सुवासिक अशी कढीपत्त्याचे पानेही लगेच ॲड करून घेतले आहेत. 1 मिडियम साईजचा कांदा कट करून तोही कुकरमध्ये ॲड करून घेतला आहे. हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेला की आपण जे खलबत्त्यामध्ये थोडेसे जे वाटण करून घेतले होते, लसूण, खोबरे, खसखस आणि बडीशेप याचे, ते ॲड करायचे आहे. सोबतच थोडीशी हळदही ॲड करायची आहे. 1 चमचाभर मी या ठिकाणी बेळगी मिरचीचे लाल तिखट घातले आहे. हे तिखट लाल आहे पण खूप असे चवीला तिखट नाही. तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तर तुम्ही तीही टाकू शकता. माझ्याकडे आज हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल मिरचीचे तिखट ॲड केले आहे. सर्व मिश्रण एकदा अगदी खमंगाचे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. मिश्रणाला छानपैकी तेल सुटले आहे. कांद्याच्या चाकाराचा टोमॅटोही मी ॲड करून घेतला आहे आणि परत एकदा सर्व कोडे व्यवस्थित हलवून घेत आहे. 1 मुठभर मी या ठिकाणी लगेच शेंगादाणे ॲड करून घेतलेले आहेत. शेंगादाणेही ऑप्शनल आहेत, माझ्या मुलांना शेंगादाणे आवडतात म्हणून मी ॲड करत आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाटाणे. मसाले भातामध्ये वाटाण्याला तांदळाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच वाटाण्यालाही महत्त्व आहे. जेवढे आपण वाटाणे अधिक घालू तेवढा आपला मसाले भात अधिक जास्त खमंग होतो. या ठिकाणी हे वाटाणे मी 2 तास भिजत ठेवले होते आणि नंतर मी ते ॲड केलेले आहेत. त्यानंतर मी वाल ॲड केलेला आहे. माझ्याकडे बाकीच्या भाज्या नव्हत्या. हा वाल मी उन्हाळी वाळवण्यामध्ये वाळवून ठेवला होता, तोच मी ॲड केला आहे. आणि वालासोबतच मी थोडेसे मीठही ॲड केले आहे. वाल मी 5 ते 10 मिनिट कोमट पाण्यामध्ये भिजून घेतला होता आणि नंतर पाणी निथळून मग हा वाल या भातामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर अगदी थोडेसे मी यामध्ये 1/2 ग्लास पाणी घातलेले आहे, कारण वाटाणा आणि वाल दोन्हीही शिजण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. म्हणून लगेचच बटाट्याच्या फोडीही मी ॲड करून घेतल्या आहेत. बटाट्याच्या फोडी मी आकाराने थोड्याशा मोठ्या ठेवल्या आहेत, कारण मसाले भातामध्ये बटाट्याच्या फोडी आकाराने थोड्याशा मोठ्यात असतात, त्याही शिजायला वेळ लागेल. म्हणून सर्व भाज्या आता माझ्या ॲड करून झालेल्या आहेत. यामध्ये मी थोडंसं पाणीही टाकलं आहे. आता यावरती
झाकण ठेवून मी याला एक 5 मिनिट छानपैकी एक वाफ काढून घेणार आहे. 5 मिनिटानंतर मी आता झाकण खोलत आहे. आपल्या भाज्या खूप छान अशा वाफळ्या गेलेल्या आहेत, पाणीही थोडेसे कमी झालेले आहे. सर्व भाज्या एकदा व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला तांदूळ ॲड करायचा आहे. या ठिकाणी मी जो 2 ग्लास तांदूळ घेतला होता तो तांदूळ मी 10 मिनिटे सोक करण्यासाठी ठेवला होता. आता आपण पूर्ण तांदूळ व्यवस्थित यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तांदूळ ॲड करून झाल्यानंतर एकदा सर्व फोडणी आणि तांदूळ व्यवस्थित हलवून सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत. आपल्याला या प्रोसेससाठी साधारणपणे 2 ते 3 मिनिट जातात. 2 ते 3 मिनिटामध्ये सर्व तांदळांना जी फोडणी आहे ती व्यवस्थित लागली जाते. आपल्या ज्या भाज्या आहेत त्या अर्ध्या शिजत आलेल्या आहेत. आता सर्व तांदूळ व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. शेजारच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. या ठिकाणी आपण 2 ग्लास तांदूळ घेतला होता तर मी 4 ग्लास पाणी गरम करून ठेवलेले आहे. हे पूर्ण पाणी मी या भातामध्ये ॲड करत आहे. सर्व पाणी व्यवस्थित ॲड केल्यानंतर आपल्याला एकदा भात व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. एकदा मिठाचे प्रमाण चेक करायचे आहे. त्यानंतर मी वाळवून ठेवलेली कोथिंबीरही यामध्ये ॲड करत आहे. आता परत एकदा सर्व भात व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आत्ताच्या भाताला खूप छान असा कलर आलेला आहे. कुकरचे झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी कुकरचे झाकण खोलत आहे. खूप खमंगासा आपला भात खाण्यासाठी तयार आहे. कुकर खोलल्याबरोबर खूप छान असा वास पूर्ण रूममध्ये येत होता. जेव्हा शिट्ट्या झाल्या तेव्हाही असे वाटत होते की हा भात आपला खूपच टेस्टी असा झालेला आहे. चला तर मग आता सर्व करूयात. खूपच खमंगासा मसाले भात खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही एकदा याप्रमाणे मसाले भात घरी तयार करून पहा. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पूर्ण फॅमिलीलाच हा भात खूप 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 आवडेल. तुम्ही हा भात अगदी कांदा आणि लोणच्यासोबतही सर्व करू शकता किंवा तुमच्याकडे जर दही असेल तर थोडासा तुम्ही रायताही बनवू शकता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा हा भात नक्की ट्राय करून पहा आणि असेच साधे सिंपल आणि सोपे पदार्थ पाहण्यासाठी सखी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर. बाय बाय.